कहार समाजाचा सामाजिक विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन जालिंदर पंडोरे यांनी केलंय. परभणी जिल्ह्यातील शेलू येथे मीटिंग घेण्यात आली आहे. यावेळी कहार सामाजिक संघटना महाराष्ट्र अध्यक्ष पंडोरे साहेब कहार समाज बांधवांशी बोलत होते. परभणी जिल्ह्यातील कहार समाज मासेमारी करण्यासाठी महाराष्ट्रातील छोटे तलाव यावरती मासेमारी पकडण्यासाठी तसेच स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी जातात. यावेळी मासेमारी करणाऱ्या कहार समाजावरती अन्याय होत आहे असं पंडोरे साहेब म्हणाले. महाराष्ट्रातील सर्व मासेमारी करणाऱ्यांना स्वतःचा विमा, घरकुल, कहार समाजाला निधी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वसतिगृह, शिष्यवृत्ती शासनाने उपलब्ध करून द्यावी, शासनाकडून मिळाली पाहिजे आणि कहार समाजाच्या मासेमारी संस्थांच्या तलाव शासनाने घ्यावेत. या सर्व योजनांसाठी प्रयत्न करणार कहार समाज संघटना महाराष्ट्र अध्यक्ष पंडोरे साहेब यांनी यावेळी उपस्थित कहार समाज संघटना सचिव सुरेश गुणासे, कहार समाज संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष भगवान कुटारे, कुंदन डिंबर, कोषाध्यक्ष अंगत लहिरे, प्रसार सचिव रवींद्र लिंबोरे, लांडगे सर, मासेमारी संस्था मापेगाव चेअरमन निवृत्ती लिंबुरे, जगदंबा चेअरमन भाऊसाहेब कोंटारे, जय भवानी चेअरमन भगवान कुलभैया, भागवत कुलभैया, संभाजी बिजुले, भगवान लिंबुरे, सेलू तालुक्यातील कहार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. आज आपण निवळी जगदंबा चेअरमन राजे रोपकारे सर यांचा परिसरात येऊन त्यांनी समाजासाठी खूप एक संघ त्याच्यामार्फत मच्छीमार संस्थेच्यामार्फत चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचा एक सत्कार करण्यात आला आणि जय भवानी गुंज सदन कुलभाया यांचासुद्धा ह्या संस्थेच्यामार्फत सत्कार करण्यात आला. मच्छीमार मापेगाव सरकारी संस्था मच्छीमारी निवृत्ती लिंबोरे सर यांचाही सत्कार करण्यात आला. सर प्रतिनिधी संतोष कुलभैया, न्यूज टुडे 24, परभणी. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.